नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या मराठी पुस्तकातील 6वी कविता हे खरे खरे वावे शिकणार आहोत। या कवितेचे कवयित्री आहेत सुमती पवार। मुलांनो, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना येतात। उदाहरणार्थ, परीक्षा नसत्या तर, पाऊस पडला नाही तर, मी पंतप्रधान झालो तर, मी पक्षी झालो तर, यासारख्या अनेक कल्पना आपल्याला येत असतात। त्याचप्रमाणे ह्या प्रस्तुत कवितेत कवयित्री सुमती पवार यांच्या मनामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आल्या आहेत। ह्या कल्पना खऱ्या खऱ्या व्हाव्या असे तिला वाटते। या कवितेत कवयित्री सुमती पवार यांनी काय सांगितले आहे हे मी प्रथम तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। या कवितेत कवयित्रीला पक्षी व्हावे, दवबिंदू व्हावे, चंद्राशी खेळावे, सूर्याला जवळून पहावे, अशा अनेक अशक्य गोष्टी करता याव्या असे तिला वाटते। कवयित्रीला निसर्गातील रंगांमध्ये रंगून जाण्याची इच्छा आहे। आता कवयित्री सुमती पवार यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगते। सुमती पवार या मराठी साहित्यातील नामवंत कवयित्री, नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असून प्राध्यापक आहेत। त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। बालकविताही त्यांनी लिहिल्या आहेत। सृजन, संस्कार, शिदोरी हे त्यांचे कविता संग्रह। आता आपण कविता पाहूया। पान क्रमांक 12, कविता 6वी, हे खरे खरे वावे। हवेवरी त्या होत स्वार मी, अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी वावे। येथे कवयित्रीला काय वाटते मनामध्ये की ही जी हवा आहे, मुलांनो, हवा आपल्याला दिसते का? नाही, पण ती आपल्याला जाणवते की नाही? तर कवयित्रीला या हवेवर स्वार व्हायचं आहे, म्हणजेच आरूढ होणे, त्या हवेवर तिला बसायचं आहे, आणि अवकाशी म्हणजेच आकाशात तिला विहरायचं आहे, म्हणजेच फिरायचं आहे। कशासारखं? तर पक्षीसारखं। पक्षी कसं? एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर, असं करून आकाशामध्ये आनंदाने फिरत असतो। तसंच कवयित्री देखील पक्षी बनून आकाशात काय करायचं आहे? आनंदाने फिरायचं आहे। मुलांनो, तुम्हाला पण कधीकधी पक्षी व्हायला वाटते की नाही? डॉक्टर व्हायला वाटते, तसंच येथे कवयित्रीला काय व्हायला वाटते? पक्षी व्हायला वाटते। दुसऱ्या कडव्याकडे बघा। दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे। दवबिंदू म्हणजे पाण्याचा थेंब, ड्यूड्रॉप्स। मुलांनो, पावसाळ्यात व हिवाळ्यात सकाळी पहाटे गवतावर व पानांवर हे दवबिंदू पांढरे शुभ्र आपल्याला दिसतात। तर येथे कवयित्रीला दवबिंदूचं रूप घेऊन सकाळी पहाटे धरणीवर गवतावर उतरायचं आहे असं कवयित्रीला वाटते। त्याचबरोबर सूर्यप्रकाशे वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे, म्हणजेच मुलांनो, सकाळी पहाटे सूर्य असतो का? नाही। तर अशा वातावरणात कवयित्रीला काय बनायचं आहे? दवबिंदू व्हायचं आहे। पण जेव्हा सूर्यप्रकाश येतो तेव्हा मात्र दवबिंदूचं वाफ होऊन पुन्हा पुन्हा निघून जावंसं कवयित्रीला वाटत आहे। समजलं तुम्हाला इथपर्यंत? आपण पुढचं कडवं बघूया। क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे, भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे। क्षितिज म्हणजे आकाश जेथे जमिनीला टेकल्याचा भास होतो ती रेषा। मुलांनो, कधी तुम्ही एकटक पाहिलं तर आपल्याला कधी कधी आकाश हे जमिनीला टेकल्यासारखं वाटतं,
पण खरं आकाश कधी जमिनीला टेकलं आहे का? नाही, पण आपल्याला तो भास होतो. मग त्यालाच काय म्हणतात? क्षितिज, म्हणजेच होरिझॉन. येते कवयित्रीला क्षितिजावरचे गडद म्हणजे भडक डार्क रंगवायचं आहे आणि तिला आकाशातील ढगांशी झुलावसं वाटत आहे आणि भरारणारा वारा म्हणजेच वेगाने वाहणारा वारा कवयित्रीला बनायचा आहे व वारा बनून तिला काय करायचं आहे? चंद्राशी खेळायचं आहे. पुढे बघा. धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे, अवघे जग झाकोनी तयाला मिश्किलतेने पहावे. धुक्यापरी म्हणजेच काय? फॉग. मुलांनो, तुम्ही थंडीच्या दिवसात रस्त्यावर, शेतात सगळीकडे धुके म्हणजेच फॉग पसरलेलं बघितलं असेलच. तर येथे कवयित्रीला धुके बनायचे आहे व अलगद अलगद म्हणजेच हळूच हळूच जमिनीवर उतरायचं आहे आणि या धुक्यांनी कवयित्रीला सगळ्या जगाला झाकून टाकायचं आहे. सगळ्या जगाला धुक्याचं पांघरून घालायचं आहे आणि हे जे दृश्य आहे हे तिला मिश्किलतेने, मिश्किलतेने म्हणजेच काय? खोडकरपणाने हे तिला दृश्य पाहायचं आहे. अशी कवयित्रीची काय आहे? इच्छा आहे. आता आपण पुढे बघूया. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा, काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. ऊर्जा म्हणजे उष्णता, स्रोत म्हणजे जेथून मार्ग मिळतो तो सोर्स त्याला म्हणतात. मुलांनो, ऊर्जा ही कोणापासून मिळते? सूर्यापासून मिळते. येथे कवयित्रीला ऊर्जेचा स्रोत असणारा सूर्याच्या खूप जवळ जायचं आहे आणि जणू काही तिला सूर्याचा प्रकाश जवळून बघायचा आहे. काळोखाला म्हणजेच अंधाराला चिरत चिरत म्हणजेच भेदत जायचं आहे व अंधाराला काय करायचं आहे? नाहीसं करायचं आहे आणि तिला सूर्यकिरण व्हायचं आहे. सूर्यकिरण होऊन कवयित्रीला अनेकांच्या आयुष्यातील अंधार काय करायचे आहेत? दूर करायचे आहेत. शेवटचं कडवं बघा. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. येथे कवयित्रीला निसर्गातल्या प्रत्येक घटकांमध्ये रंगून जायचं आहे, प्रत्येक वस्तूंमध्ये रंगून जायचं आहे. आता निसर्गामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? झाड, पक्षी, प्राणी, पाने, वेली इत्यादी. तर या सगळ्यांमध्ये तिला काय करायचं आहे? रंगून जायचं आहे. पण भास नको म्हणजेच भ्रम नकोय, तर ते खरे खुरे व्हावेसे वाटत आहे. म्हणजे कवयित्री सांगते का हे खोटं नाही तर हे खरं खरं झालं पाहिजे, अशी कवयित्रीची इच्छा आहे. या कवितेमध्ये कवयित्रीला कोणत्या गोष्टी खऱ्या व्हाव्या असे वाटत आहे? तर पक्षी व्हावे, दवबिंदू व्हावे, ढग होऊन झुलावे, वारा होऊन चंद्राशी खेळावे, धुक्यासारखे अलगत व्हावे, सूर्याला जवळून पाहावे व निसर्गातल्या रंगामध्ये रंगून जावे असे तिला वाटते. पण या सर्व गोष्टींचा तिला भास नकोय, तर त्या काय झाल्या पाहिजेत? खऱ्या व्हाव्यात असे कवयित्रीला वाटत आहे. थँक्यू.